कारतगा येथील पशु दवाखाना पुराच्या पाण्यात, पाणी 2 फुटाने वाढले. दूधगंगा नदीच्या पाण्याची पातळी आज शुक्रवारी 2 फुटाने वाढल्याने पाणी ग्रामदैवत बंगाली मंदिराला वेढा मारून संत गाडगे महाराज मंदिर, गणपती मंदिर, दत्त मंदिर व यल्लमा मंदिराला वळसा घालून सरकारी पशु दवाखान्यात पाणी आल्याने जनावरांना औषधोपचार व तपासणी करणे अवघड झाले आहे. पुराच्या पाण्याचा धोका ओळखून औषधे व इतर साहित्य इतरत्र हलविले आहेत. प्रतिवर्षी पशु दवाखाना व अधिकारी यांना पुराच्या पाण्याचा सामना करावा लागतो आहे, त्यामुळे कायमस्वरूपी माळ भागावर दवाखाना स्थलांतर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पशु कर्मचारी SM कुडगी म्हणाले, दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे दवाखाना बंद ठेवावा लागतो, त्यामुळे जनावरांना सेवा देण्यास अडचण होते. सदर दवाखाना माळ भागात कायमस्वरूपी हलविणे गरजेचे आहे असे सांगितले. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಬಹಳ ತೊಂದರೆ ಇರುತ್ತದೆ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ದವಾಖಾನೆ ನೀರಲ್ಲೇ ಇರುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಮಗೆ ಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ಒಳ್ಳೆಯ ಸುಸ್ಥಿತಿ ಜಾಗದಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಡೆಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ನೀರು ಬರ್ತದೆ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಬೇರೆ ಎಲ್ಲ ಸಾಮಾನು. मेंढपाळ बाळू गावडे म्हणाले, बकऱ्यांना लस देण्यासाठी येथे बकरी आणले, पण पुराचे पाणी वाढल्याने गडबडीने बकऱ्यांना घेऊन जावावे लागत आहे. इतर जनावरांना तपासणीसाठी अडचण येत असल्याचे सांगितले.